नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सकाळची वेळ आहे, आम्ही चाललो आता फिश मार्केटला भेट द्यायला। आतापर्यंत पनवेलच्या आसपासचे बरेच फिश मार्केट मी बघितले असतील माझ्या व्हिडिओमध्ये, परंतु आत्ता मी चाललो ते म्हणजे कामोटे फिश मार्केटला भेट द्यायला। याबद्दल बघताय माझा भाऊ दिवराज, तो पण असणार सोबत, आणि आम्ही गाडीवरती चाललो आहे। तर तिकडे जाऊन बघूया कशा प्रकारचे मासे आहेत, किती स्वस्त आहेत, केवढे मोठे आहेत आणि केवढं मोठं मार्केट आहे। मी फर्स्ट टाईम चाललो आहे, परंतु इंटरेस्टिंग असणार हा व्हिडिओ। आता मी आता घरातून निघतोय, चला निघूया। फायनली पोचलेलो आहे ते म्हणजे कामोटेच्या या इकडे फिश मार्केटजवळ, जिथे भाजी मंडई पण आहे आणि कपड्यांची दुकानं आसपास भरपूर आहेत। या साईडला बघताय हा रोड आहे, तो जातो तिकडे मुंबई गोवा हायवे, पनवेल सायन हायवे तिकडे जातो। आणि या साईडला बघताय ना हा रोड गेला आहे तो तिकडे मानसरोवर स्टेशनकडे, आणि इकडेच बरोबर हे फिश मार्केट आहे। इकडे छोटी छोटी दुकानं पण लागलेत, आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत। आज मधला दिवस आहे म्हणजे रविवार असताना तर इकडे फुल गर्दी असते, परंतु आज आहे ना मधला दिवस आहे त्याच्यामुळे इकडे तेवढे जास्त मासेवाले बसलेले नाहीत, परंतु आपण जेवढे तेवढे तुम्हाला दाखवणार आहोत। हे फिश मार्केट असं दिसतं, मग पूर्ण राऊंड करून दाखवतो। हलवे पण आहेत, सगळे ताजे मासे आहेत, सगळे ताजे। आम्ही तुझ्या राऊंड मारून तुमच्याकडे येतो खरेदी करायला। या साईडला बघतो इकडे हा मासा आपण घेतलेला मागे, तो कुठला याला काय बोलतात काकी, मयुरी मासा? आम्हाला वेगळं सांगितलेलं काहीतरी त्या वेळेस, हा राणी मासा सांगितलेला आम्हाला, तसंच असतो ना, त्याला राणी मासा पण बोलतात काही लोक। टोळ आहे, बगी आहे, कसे रेट आहेत, कसे रेट आहेत, काय याचे डोमे कसे? आणि हे अच्छा अच्छा, हे पण टोलीच आहेत ना? आणि हे कसे आहेत? पाचशेला जोडी। आणि पुपा दोनशेला? मासे स्वस्त आहेत ना इकडे मधून? इकडे बोंबिल, बोंबिल बघा, बोंबिल कितीला? 100 ला। आणि झिंगे 200 ला आहेत, 100 ला आहेत। बरे, आमच्याकडे उरलला काट्या देतात, काट्या देतात, हां। येतो जरा राऊंड मारून येतो काय काय ते। मुशी कशी काका? 200 ला 4 आहे ह्या, 4 200 ला ह्या, पण 200 ला। ओके ओके। आणि बोंबिल हे 100 ला मस्त आहेत। हे पांढरे बोंबिल आणि लाल बोंबिल एक वेगळे येतात ना त्यातले? अच्छा, कलर केले असतात ते। अच्छा अच्छा, काकाने खरं सांगितले, पण हे रिअल आहेत ना? हे रिअल आहेत, आजच वाटतात इकडे वाटतात, हलवे आहेत। हे कसे वाटते काका? 200-250 वाटे, 200 ला 2। आणि खेकडी 100 भरलेली आहेत ना एकदम? आणि मांदेली 50 भरपूर आहेत। आणि हा वागळा मासा कापला ना? पाकट आहे, पाकट आहे, तोच वागळा मासा होतो त्याला, तार मासा तिकडे कापलाय। आणि हे बांगडे कसे? 200 ला, 100 ला, सुरमई आहे तिकडे कटिंग केलेली। बरेच मासे, कमी मासे आहेत पण स्वस्त आहेत, रिझनेबल रेट आहे। आज भरलेले आहेत खेकडी? ते पण चविष्ट असतात। त्याचं नाव काय? खापरी, खापी, खापी असे 200 चा वाटा। आणि हे रावस ना? हे रावस आहे, ते पण 200 चा वाटा। आपण 200 चा वाटा, बांगडे कितीचा वाटा? 200, हा 200 चा वाटा, बरं 100 चा वाटा, 100 चा वाटा पण मोठा आहे। बोंबिल 100 100, एवढे सगळे मासे आहेत। टोळ आहे इकडे, वाम आहे, वाम आहे। आणि हे पुपा आहे, हे कसं? 200 100 एक 150 ला, हे 100 120 ला 2
एक अनुभवलंय मी, काय माहिती आहे का, ज्या ठिकाणी छोटं मार्केट असतं ना तिथे उलट मासे स्वस्त असतात, पण जिथे मोठं असतं ना मार्केट तिथे मासे महाग मिळतात. आतापर्यंत बरेच फिश मार्केट फिरले, त्यातला हा आलेला अनुभव आहे. शंभर ला बरे संपले आई, एवढेच आहेत का भरलेले असतात हे. पन्नासला दिले एवढेच उरलेले मावशीकडे, म्हणून पन्नासला दिले. मासे बघा, मासे शंभरला एक, एकदम ताजे ताजे पाकट आहेत शंभरला एक. आणि इकडे शिंगाडे लावले बघा शंभरला दोन. तुम्ही इकडे राहता का? ओके ओके. कसे वाटतात व्हिडिओज? नाव काय तुमचं? राहुल काटकर. ओके ओके. आमचे व्हिडिओ बघता का तुम्ही? म्हणजे आपले सबस्क्रायबर्स कुठे कुठे आहेत? आज कमी गर्दी आहे ना इकडे? मंगळवार आम्ही म्हटलं चला आज जाऊन बघूया काय. रविवार यायचं, शनिवार रविवार गर्दी जास्त असते, बुधवारची गर्दी जास्त. हे मच्छी कुठून आहेत आपली? गुलाबा अलिबाग कुठून आहे? धक्क्यावरून जास्त आहेत ते, पण ताजी मच्छी एकदम. त्या साईडला बघाल तुम्ही, इकडे आहेत ना चिकनचे शॉप पण आहेत, अंडी चिकन भरपूर शॉप आहेत. ही गोडी मच्छी आहे ना सगळी, म्हणजे तळ्यातली असते ती, पाळलेली असतात ते. याला काय बोलतात? रुचकन हलवा. अच्छा, हलवाचाच प्रकार आहे पण वेगळा. ही बैकी रोहू मासा. हां हा रोहू मासा, हा कटला. थोडंसं सेम वाटतात ना रोहू आणि कटला, सेम वाटतात ना. ही वाव सापासारखे दिसते. हा मच्छीवाला इकडे. मग हे कोण आहे? शपथ, ह्याला काटा असतो ना? नाही काटा नाही, ह्याला नसतो, पण हातात बसणार ना लगेच सटतो. हा तुमचा तळा आहे की तुम्ही डायरेक्ट फक्त सप्लाय करता? आता मध्ये बसत नाही, पकडायची स्टाईल आहे ना, पाठी पकडलं तर निघून जाईल, त्याला तोंडाकडेच पकडायला लागतं. पण हे कसे मासे, कसे काय किलो वगैरे, म्हणजे कोण आला तर तुमच्याकडे खरेदी करायचे ना? हे कसे आहेत? 220 किलो. आणि हे कटला 220, आणि रोहू 180, आणि हा कुठला बोलला तुम्ही? बैकी मासा. हा कसा? 140. आणि हलवा रुपचन हलवा 160. हे मासे पण खायला एकदम टेस्टी असतात, बनवता आले पाहिजे फक्त ना. हा फर्स्ट टाइम बघतोय हा, पण हे पण तळ्यातलेच मासे आहेत ना? नाही, नदीत आहे. त्याला काय बोलतात? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो महाग आहे. टेस्टी असतो गोड पाण्याची, सेम असं वाटतं साप आहे. पण ही पण टेस्टी असते. काटा नसतो काय. इकडे सुरमय, छोट्या छोट्या पण सुरमय आहेत बघी. इकडे बघा वागती छोटी छोटी, ही पाताची पिल्लं. बघा तुम्ही शिंपल्या आहेत, शिंपल्या बघा, शिंपल्या पण. शिंपल्या कशा काय दिली? 100 चे 4 बरे आहेत, लावून देईल बरे आहेत. इकडे ही बघा मांदेली बघा, फ्रेश अगरबत्ती लावलंय. कशाला माहिती आहे का? मच्छर बिच्छर मासे नको यायला म्हणून. बांगडे आहेत, पापलेट मस्त सजवले आहेत. पण छान मार्केट आहे, आणि इकडची सगळी माणसं पण एकदम भारी भारी आहेत. आता बाकीचं अजून फिरतो जरा मार्केटचे पाणी भरणार का खालंय. वयस्कर आहेत पण एकदम स्ट्रॉंग आहेत, त्याची बॉडी बघा. काय सांगा, तुमचं नाव सांगा ना.
चंद्रशेखर कांबळे, चंद्रशेखर कांबळे. पण तुम्हाला जाता मामा काय बोलतात? सगळ्यांचे मामा आहेत. छान छान, मस्त, एकदम क्लीन आहे, साफसफाई मस्त केली तुम्ही इकडे, छान आहे. बोईची पिल्लं आहेत हे, पाराला भेटतात ना, खाडीला भेटतात, खाडीला भेटतात. आणि बोंबील आहेत, बोंबील मोठ्या समुद्रात भेटतात. आणि हे छोट्या छोट्या खाडीला पण भेटतात बोई मासा. हे पाकटीची पिल्लं, हे बघा, हे बगे आहेत, वाकटी त्याला बोलतात. आणि इकडे मस्त झिंगे पण मोठे मोठे आहेत. हा, हे बगे वाकटी, तेच बगे ना. आपले चवला बघा, फ्रेश चवला आहे. हे टोल ना, मोठ्यावाले टोल आहेत. हे कुठे निवटा टोल आहे? हा निवटा आहे, पण निवटा लाल असतो ना. अरे आमच्याकडे खरबे बोलते त्याला, खरबा ना, हा ह्याला टोळ बोलतात, टोळ. पण का, हा घोळ मासा ना, घोळ आहे ना, जितळा. हा जितळा, घोळ मासाच दिसतो जितळा. हा इकडे राणी मासा, लय मासे आहेत. पापलेट आहेत, हा तार मासा लय मोठा असतो, त्याला लय मोठी तार असते, अशी मोठी एवढी लांबचे लांब. आपल्या इकडे गुलाब्याला लय मोठ्या मोठ्या असतात ना तार, हे खातात ना, ह्याचं तेल बंद बोलतात. हे युट्यूब जाणार, कुठला हे तुमचं दिसणार, म्हणजे लोक बघून येणार इकडे. हा मार्केट चांगलं नाही, थांबा मावशीला विचारतो काय बोलतात. तुम्हाला काय पाहिजे मावशी सांगा, म्हणजे एकदम पक्का, हे शेड शेड बीड बांधायची गरज नाही, म्हणजे एकदम पक्का, वरती स्लॅब वगैरे टाकून. कामोट्या मध्ये आपल्याला मोठा चांगला पक्का फिश मार्केट पाहिजे. या साईडला वरती बघता अशी दत्ता आम्हाला बांधायला लागतं, आणि खर्च करायला लागतो ना सगळ्यांना. आणि तुमची मागणी बरोबर, जवल्या कसं तिथे गावाला विसलाच भेटतो. एस फॉर सतीश, बघितलं तुम्ही सर्च मारायला? बहिणी बघतात, कोपऱ्यात आहेत त्या सुक्या मच्छी तिकडे, तेव्हा त्यांच्याकडे जातो नंतर. हा कुठला मासा आहे? हा कुठला मासा आहे? नारबा, आपण चविष्ट असतो. नारबा बाबा, नारबा नारबा मासा आहे मस्त. चला जरा तिकडे फिरूया, काय काय आहे बघ. सगळ्या प्रकारचे मोठ्यापासून बारक्यापासून सगळे भेटतील मासे तुम्हाला इकडे. मावशी इकडे बसल्यात, इकडे बघा खाडीची खेकडी आहेत, ताजी ताजी गुळ्यातून काढलेली भरलेली खेकडी असतात. कशी? 400 रुपये. 400 म्हणजे 100 एक आहे. भावी होईल, भावी होईल कमी 400 त्यांच्यात का इकडे बाहेर ठेवतात विकायला. 100 किंवा गावाला आम्ही गेलो समुद्र तर किती अंतर आहे, भरपूर फ्रीमध्ये आणतो. मासे भरपूर आहेत, कधी आलात तर नक्की या कामोड्याच्या या फिश मार्केटला भेट द्यायला. अगदी हायवेपासून जवळच आहे, आणि का मानसरोवर रेल्वे स्टेशनकडे जायला रस्ता ना, तिकडून अगदी जवळ आहे. ही छोटी छोटी मांदेली फ्राय करायला मस्त, कशी आई वाटा कसं? 50 वाटा. आणि हे 100 100 वाटे 50 आज मोठी नाहीत, मासेच मासे भरपूर आहेत इकडे पण बघताय. इकडे मासे आहेत किती मोठे मोठे, बारके बारके सगळे आहेत. ही बारके बारके खेकडी बघा,
पण लय चावतात, चावले तर हात सोडणार नाही, हात पडून टाकतील. आणि या साईडला बघा हलवा कटिंग करतात. हे लय जिकरीचं काम असतं आणि लय भारी काम असतं. त्याचं कालवण फ्राय एक नंबर नाही, लय भारी. आणि या साईडला बघताय माखूल, तुम्हाला मागच्या टायमाला माखूल मसाला दाखवलेला कसा बनवतात ते, ताजे ताजे माखूल. याच्यामध्ये कुपी असते, ती औषधी असते ना, कानामध्ये घालतात ना तेल. त्याचं टोल आहेत, ताजे ताजे मासे आहेत. एवढा मोठा कसा हलवा, हलवा मोठा असतो पण आपल्याकडे हा मोठाच आहे ना. कसा आहे तो, फ्रेश आहे एकदम. बघा त्याच्यात तुम्ही हात असा फिरवलात ना, एकदम असं तुकतुकीत लागला समजायचं, एकदम ताजा आहे, एकदम ताजा आहे. ताजा मच्छी, ताजी मच्छी एकदम. आपण कुठून आणतो इकडून, धावाची धक्क्यावर आणतो. अलिबाग आणता, अलिबागची मच्छी एकदम टेस्टी. मग लय भारी बघताय, असं काटा लय डेंजर असा समुद्र. तर तुम्हाला चावला लागला तर तुम्हाला पायाला इजा होईल. शिंगाडे कसा माखूलचा वाटा, 200 रुपये. आणि हे 100 ला एक मस्त आहे. उपाय हात्री कसा आहे, 600 ला आहे. इकडे सुरमई, मस्त आहे, म्हणजे रिझनेबल आहे. भाव केला तरी पण कमी पण होतो, कमी पण होतो. असं नाही काय, आपण भाव केला हा कमी पण होऊ शकतो. म्हणजे जेवढी मच्छी जास्त असेल तेवढं स्वस्त असते, जास्त असेल तरी स्वस्त भेटते. आता जर प्रज्ञ आला असता ना त्यासोबतच खेळत राहिला असतं. काय नव्हतं जर ए बाबो रे. आम्ही मार्केटलाही फिरलो, सगळे बघितले मासे, आणि शेवटी आम्ही इकडे आलो आहे. आणि हलवे घेतले 300 ला, 2 हलवे स्वस्त भेटले आहेत आम्हाला. तुम्ही कधी आलात तर नक्की या इकडे, मासे तुम्हाला मस्त स्वस्त रिझनेबल रेटमध्ये कमी पण भाव करता येते. इकडे आता कटिंग करतो आहे आम्ही, काही फ्राय करणार आहोत आणि थोडेसे कालवण पण घालणार आहोत. ताजे आहेत ना, एकदम ताजे. मोठ्या मस्त पडतात त्याच्या. मासे भरपूर आहेत इकडे यांचे. ते बोलतात की मंगळवारचा, शनिवारचा, रविवारचा अशा मधल्या वारी आहेत ना, भरपूर मासे ताजे बघायला मिळतात. रविवारचा पण गर्दी असते इकडे. कापण्याची पण एक टेक्निक असते आणि हा कोयता असतो ना त्याने मस्त कटिंग होते. चला 2 झाले हलवे, तरी पण 1 किलो वरती असतील ना, अर्धा किलो आहेत. ओके अजून आहेत. शॉपिंग झालेली आहे, मासे घेतले सुकट, सुकट घेतले आणि हे घेतले, हलवे घेतले 2. चला तिकडे त्यांना ट्रान्सफर करू पैसे. ऑनलाईन पैसे आपण ट्रान्सफर करू शकतो, पैसे नसतील तरी कॅश. सो मित्रांनो, आता आम्ही निघतोय घरी. फायनली सगळं शॉपिंग झालेली आहे. तिकडे फिश मार्केट पूर्ण बघितलं आम्ही आणि तिकडे ज्या काही महिला आहेत, आपल्या कुवी महिला आहेत, त्या सगळ्या मासे विक्री करतात. खास करून ते आपल्या फॅमिली मेंबर्स, म्हणजे आपले सबस्क्रायबर्सच आहेत, कारण आपले सगळे व्हिडिओज बघतात ते सगळेजणं. आणि त्याने आम्हाला ओळखलं आणि तिकडे मासे आम्हाला स्वस्त दिले. तर तुम्ही कधी पण या कामवडीला, या फिश मार्केटला नक्की भेट द्या. स्वस्त ताजी मच्छी असते. मधल्या दिवशी कधी आला तुम्हाला आणखीन जास्त मासे मिळतील बघायला. पण तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये दाखवलं की कामवड्याचं फिश मार्केट स्वस्त मासे कसे असतात, किती स्वस्त मिळतात, ते सगळे तुम्हाला बघायला मिळाले या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा. तुम्ही चॅनलमध्ये नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटू पुन्हा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर. आणि हो, स्वतःची काळजी घ्या. बाय.